ताजा बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। नमस्कार, मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहतात साप्ताहिक गौरवदर्शनचे 4K चॅनल। गेले दीड दोन वर्ष आपल्या देशात कोरोनाचं संक्रमण होतं आणि त्यामुळे सगळीकडे लॉकडाऊन होता, त्यामुळे सगळ्या आपल्या महाराष्ट्रातली देशातली सर्व मंदिरं आणि देवस्थाने बंद होती। अशातच महाराष्ट्रातले देशातले प्रसिद्ध असे देवस्थान शिर्डीचे साईबाबा मंदिर पण काही वर्ष बंद होते, त्यामुळे खूप लोक भाविकांची इकडे यायची गैरसोय होती किंवा इकडे येऊ शकत नव्हते। तरी खूप भाविक लोक, त्याच्यामध्ये मी पण आलो, मंदिर बंद असले तरी पण इथे दर्शनाला येत होतो। तर आज आम्ही इथे शिर्डीला आहोत आणि आपण इथे काही भाविकांची आणि काही व्यापाऱ्यांची इथे मुलाखत घेणार आहोत की या संक्रमण मंदिर बंद असलेल्या काळात त्यांच्या व्यवसायावरती काय परिणाम झाला, भाविकांना याबद्दल कसा त्रास झाला, याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया। मी किशोर शांतीलाल गंगवाल, राहणार शिर्डी। माझं वय आहे 60। मी वयाच्या 15 वर्षापासून या व्यवसायात आहे। माझं फुल प्रसाद होलसेल रिटेल आणि हॉटेलचा व्यवसाय आहे। शिर्डीची पूर्ण अर्थ व्यवस्था यामध्ये ठप्प झालेली आहे। शिर्डीवरती सगळं भक्तांवरती पर्यटन, साईभक्तावरती शिर्डीची अर्थव्यवस्था अवलंबून आहेत। शिर्डीकरांना असं आम्हाला वाटलंच नाही का आपण दुसरा काही व्यवसाय करावं। 1.5 वर्षापासून संपूर्ण शिर्डीची अर्थव्यवस्था खालवल्यामुळं आज शिर्डीमध्ये कुठल्याही प्रकारचं आर्थिक उलाढाल होत नाही आहे। इथे शिर्डी जे भारतामध्ये एक टॉपचं रेंजमधलं शिर्डीचं एक तीर्थक्षेत्र होतं, ते आज सगळ्यात लोएस्ट रेट रेंजमधलं शिर्डी क्षेत्र झालं आहे। आता लवकर 7 तारखेनंतर मंदिर उघडणार, त्यावेळेस हे पण साईबाबा मंदिर उघडेल, तर आपण काय अपेक्षा करतो आणि आपल्याला काय वाटतं? साईबाबाचं मंदिर उघडताना त्यांनी कमीत एंट्री जरी एक ठेवली तर तिन्ही रस्त्याने आऊट करावं, जेणेकरून भक्त सगळ्या बाजून पांगतील, प्रत्येकाला थोडा थोडा व्यवसाय मिळेल आणि भक्त तीन ठिकाणी पांगल्यामुळे संपूर्ण गावामध्ये तो फिरेल। फक्त एकाच ठिकाणी गेट फिरल्यामुळे त्याच भागाचा विकास होतो, बाकीचे सगळे बसून राहतात। तिन्ही गेटनी जर भक्त बाहेर पडले गर्दी होणार नाही, कोणत्याही शासकीय पाहणार आणि जास्तीत जास्त लोकांचं दर्शन कसं होईल हे साईबाबा संस्थांनी बघावं। पूर्वी मागच्या कोरोनामध्ये चावडी उघडली होती, ह्या कोरोनामध्ये ती चावडी पुन्हा बंद ठेवतात। द्वारकामाईसुद्धा लांबून द्वारकामाईजवळचे जर बॅरिकेड काढले, लोक त्या गेटच्या मधून बाहेरून दर्शन करतील, कुणीही अतिरेक करत नाही। एवढे मोठे वॉल कंपाऊंड आहेत, लागेल तेवढे त्यांनी बॅरिकेड घातलेत। संस्थांनी सर्व बॅरिकेड घालून जसं पद्धतीने जितकं सोपं दर्शन करता येईल तेवढं करून द्यावं। शिर्डी प्रशासनाचं आणि व्यापाऱ्यांचा कसा म्हणजे समन्वय आहे? व्यापारी आणि संस्थान यांचा समन्वय अतिशय चांगला आहे, परंतु येणारे जे अधिकारी ते मनमानी करून आपल्याच पद्धतीने सर्व करतात। शिर्डीकरांचा त्यांनी शिर्डी आणि संस्थान दोन्ही एकाच नाण्याचे दोन बाजू आहे, ते बघून संस्थांनी त्यांचा बी विचार करावं। आम्ही लोक जगलो तर संस्थांचा बी थोडासा विकास होईल। भक्तही टाळले, थांबले, फिरले तर आर्थिक व्यवहार वाढतील आणि शिर्डीचा विकास होईल। मी कर्जतवरून आलेलो आहे, कर्जत माथेरा। आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी इथे आलेलो आहोत रात्री। तर आम्ही बाप्पाला एकच बाबाला एक प्रार्थना केलेली आहे की हे कोरोनाचं संकट हे सगळ्यांना मुक्त करू दे आणि सगळ्यांना दर्शनासाठी लवकरात लवकर इथे येऊ दे। आपण किती वर्षापासून इथे बाबांच्या दर्शनाला? आम्ही इथे दर्शनासाठी नेहमीच येत असतो। आमच्या इथे बाजूला एक बाबांची पण समाधी, ऑलरेडी समाधी म्हणजे तिथे मंदिर आहे आमच्या तिथे उकरूळ, असं एक ठिकाणी उकरूळ, तिथे बाबा सुद्धा येऊन गेलेले आहेत आमच्या तिथे। आम्ही इथे कायम येत असतो बाबांच्या। वर्षातून आम्ही इथे कमीत कमी 10 ते 15 वेळा येतो। कसं एक मनातून भक्ती ठेवायची, तिथे यायला जमतलं होतं, आता एक मनाची भक्ती ठेवून आम्ही तिथून दर्शन घेत होतो। आता जसं जसं कोरोनाचं संकट थोडं थोडं दूर होत आहे त्यानुसार आम्ही आता आलेलो आहे आणि याच्यानंतर आम्ही प्रार्थना केलेली आहे या बाबा पुढे की हे कोरोनाचं संकट जाऊ दे आणि ते जाणार 100%। त्याच्यानंतर आमच्या भेटी जास्तच होणार आहे तिला। माझं नाव विशाल वाघेदा, शिर्डीत रहिवासी असून मी मंदिर जवळ आमचं 18 महिने झालं बंद असल्यामुळं इथल्या शिर्डीची अर्थव्यवस्था ही पूर्ण डब झालेली आहे। इथली अर्थव्यवस्था, बँक वगैरे जे कर्जगार काढलेले यांचे हप्ते भरता भरता इथे नाकेने आले लोकांना,
त्या मंदिराचं अर्थव्यवस्था सगळे या पब्लिकवर बाहेरच्या याच्यावर टुरिस्ट पॉईंट असल्यामुळं दर्शन बंद असल्यामुळं पब्लिक येत नसल्यामुळं इथली जे दुकानदार आहे यांची उपासमारीची वेळ आलेली आहे. अक्षरशः हातावरचे कामगार आहे हे ते यांना खूप त्रास होतो आहे. मंदिर बंद असल्यामुळे पण भाविक लोक येतात. हो भाविक येतात, भाविक येतात कळसाचं दर्शन करून तसेच जात आहे, ते बाहेरून दर्शन करून जातात. पण पाजेल तेवढे भाविक येत नाही, ज्यांना श्रद्धा आहे ते बाहेरून जाणार येणारे दर्शन करून निघून जाऊ राहिले. माझं 20 वर्षापासून व्यवसाय करतो आम्ही. 20 वर्षामध्ये हे अशा आयुष्यात शिर्डीकरांनी अशी शिर्डी कधीच बघितली नव्हती. जे 100 वर्षात लोकांनी शिर्डी अशी कधी बघितली नाही, असे दिवस शिर्डीकरांवर कधी आलेले नाही. नमस्कार सर, अच्छा. और आप क्या अभी यहाँ पे आके आप क्या कहना चाहेंगे कि कोरोना का अपने देश में संक्रमण सब ठीक हो जाएगा, कोरोना का सब ठीक हो जाएगा. बाबा आपके दुआ यहाँ से जाते हैं तो आपको कैसा लगता है बाबा की? बहुत बढ़िया, बाबा के दरबार में आने के बाद सब कष्ट दूर है, बताते रहा हूँ आपको सारे कष्ट दूर. माझं नाव निलेश संकलेजा. अच्छा, आपण आता बंद आहे तर आपल्या व्यवसायावरती काय परिणाम झाला असं वाटतं? भरपूर फरक पडला, म्हणजे शिर्डीची पूर्ण अर्थव्यवस्था ही ठप्प झाली होती. अच्छा, पूर्ण अर्थव्यवस्था. आणि शिर्डीतलं जोपर्यंत भगवान कोणी भक्त नाही तोपर्यंत अर्थव्यवस्था होणार नाही, म्हणजे हॉटेल चालणार नाही, दुकाने चालणार नाही, फोटो लॉकेटचं चालणार नाही, काही चालणार नाही, पूर्ण ठप्प होतं. आता 7 तारखेनंतर जेव्हा बाबांचं मंदिर उघडेल तेव्हा निश्चितच पूर्ण चांगले पहिलेसारखे दिवस येतीलच आणि चांगला व्यवस्था होईल. आणि शिर्डीला अर्थव्यवस्था जी थांबली होती ती पूर्वपरत चालू होऊन जाईल. नाही, आता मंदिर बंद होतं तरी पण आपण बघतो लोक येतात, आम्ही पण आलेलो आहे. तर लोक यायची का, म्हणजे मंदिर बंद? लोक यायची, परंतु मंदिर चालू असतानाची संख्या आणि मंदिर बंद असणारी संख्या ही जमीन आसमानचा फरक होता. आता रोज 50,000 येणारीची पब्लिक आणि आता रोज दिवसभरामध्ये 1,000-2,000 येणारीची पब्लिक, हा तो मोठे फरक, हा मोठा तफावत होता. त्याच्यामुळे अर्थव्यवस्था ही थांबलीच होती, अर्थव्यवस्था काहीच राहिली नव्हती, पूर्णपणे डिस्करेज झालं होतं. म्हणजे इतकं बेकार परिस्थिती झाली होती शिर्डीकरांची, पूर्ण शिर्डीच्या ग्रामस्थांची, शिर्डीच्या लोकांची, की चलनच नव्हतं, काहीच चलन नव्हतं. फार नुकसान झालं, फार अतिशय नुकसान झालं. आपण काय बोलणार याबद्दल बाबांना? बाबांना विनंती, बाबांना प्रार्थना आमची हीच होती शिर्डीकरांची सर्वांची, की परत जसं पहिलं होतं, पहिली शिर्डी जशी होती तशी पुरत होऊन द्या, हीच आमच्या सर्व ग्रामस्थ सर्व शिर्डीकरांचं आमच्याकडे बाबांकडे हीच प्रार्थना होती. मॅडम कहाँ से आए आप? हम लोग MP दमोह से आए हैं. अच्छा, MP दमोह से. आप अभी जो मंदिर बंद है आपको भी पता है दर्शन नहीं हो पा रहा, तो आपको कैसा लग रहा है कि मंदिर बंद है करके? वो तो बाबा की मर्जी है, जब वो चाहेंगे तो मंदिर खुल जाएगा और उन्होंने बुलाया तो हम लोग आए हैं. और आप कितना साल से आ रहे? हम लोगों को 15-16 साल हो गए, हम लोग लगातार आ रहे हैं, अगले 1.5 साल से ही नहीं आ पाए थे. बस अभी बाबा ने बोला हाजिरी लगाने तो अपन पहुंच गए. आपको यहाँ पे ऐसे आके कैसा फील लगता है? फिर यहाँ सुकून मिलता है, बहुत ही ज्यादा सुकून मिलता है.